ही रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असल्यास फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे असं वक्तव्य कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलंय. सरकार बदललं की योजना बदलतात, त्यामुळे योजना सुरू ठेवण्यासाठी आपलं सरकार आलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं आवाहन सुरेश खाडे यांनी सांगलीमध्ये केलंय. त्यामुळे आता लक्षात ठेवा, कारण ही पद्धत आहे, शासन बदललं की आम्ही केलेलं तिने सगळं वसार करायचं आणि तिने दुसरं टाकायचं. म्हणजे ह्या स्कीम एवढ्या प्रसिद्ध झाल्या, एवढा माहोल, एवढा भावना तुमच्या आहेत, पण ह्या स्कीम बंद होऊ नये ह्यासाठी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. हे पुढं आपलं शासन आणि देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजेत ह्या दृष्टिकोनात सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचं.